गणपती बसवणार आहोत की नाही हे आधी कन्फर्म करायचं आहे. नमस्कार मंडळी, मी प्रियंका. तुम्हा सगळ्यांचं माझ्या प्रियंका वरत चॅनल मध्ये खूप मनापासून स्वागत करते आहे. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत असाल अशी मी आशा करते आणि तब्येत देखील ठणठणीत असेल. आज आहे मंगळवार आणि दुपारचे जवळजवळ 1 वाजण्यात आलेलं आहे. आता मी निधीला स्कूलला घ्यायला जाते आहे. सकाळी तिला 9:15 स्कूलला सोडलं, त्यानंतर घरातली सगळी कामं उरकली आणि मग आता थोडं फ्री झाल्यानंतर मी विचार केला की चला व्लॉग स्टार्ट करूया. तर आजच्या या ब्लॉगमध्ये माझा असा विचार आहे की गणपती आता जवळ आलेले आहेत, म्हणजे 31 तारखेला चतुर्दशी आहे. तर म्हटलं की ह्यावर्षी आपण गणपती घरीच बनवूया शाळू मातीचा. सो त्याचा थोडा सामान घ्यायला मी जाणार आहे. गणपती कसा बनवेल ते येणाऱ्या काही ब्लॉग्समधून समजतील. त्याआधी आम्ही गणपती बसवणार आहोत की नाही हे आधी कन्फर्म करायचं आहे, त्याचं कारण मी पुढे सांगते तुम्हाला. आता मी आधी निधीला घेऊन येते, चला तुम्ही पण. राहिलं, आम्ही आमच्या नवीन फ्लॅटमध्ये आलेलो आहोत पण आमचा सगळा सामान आलेला नाही, त्यामुळे मग मी काही सांगितलं नाही. थोडा सामान मनमाडला राहिला आहे जो हेवी आहे, तो जे गरजेचं होतं खाण्यापिण्याचं अंथरून पांघरून तेवढंच आम्ही आणलं. कारण निधीचं स्कूल आणि यांचं ऑफिस लांबलं असतं थोडं, त्यांची परिस्थिती झाली असती. सो आम्ही आता थोडा सामान घेऊन आलो आहोत, बघू. व्हेरी गुड. हो हो, चल थांब. निधू दगड रस्त्याने नीट. निधू काहीच नाही शिकवलं, मग काय बसवून ठेवलं होत का? ठीक आहे, टिफिन फिनिश केला हो का? आता आलेली आहे. 1 सुटते तिची स्कूल, 1:15 असते. 9:15 जावं लागतं, 9:30 रिपोर्टिंग टाईम आहे. सॉरी, 9:15 रिपोर्टिंग टायमिंग आहे, 9:30 स्कूल स्टार्ट होतं. तर तिने छान ऍक्टिव्हिटी केलेली आहे, ती देखील दाखवते. वाव, काय बनवलंय निधू हे तू? मनी प्लांट. तू बनवला हे? तू कट केलं? नक्की? आणि हे तू तू कलर केलं याला? वाव, व्हेरी नाईस. निधूला आता भूक लागलेली आहे. टिफिनचं तिचा 11 खाल्ला जातो स्कूलमध्ये, 11:30. तर आता तिला मी छान मस्त अशी पपई कट करून देते आहे. तिला पपई फार आवडते, हो ना ग माऊ? निधीचं आता पपई वगैरे खाऊन झालं, तिला झोपवते मी. मग अशी मी तुम्हाला म्हटले की आम्ही इथे शिफ्ट झालो तर खूप घाई गडबडीमध्ये शिफ्ट झालेलो आहोत. लास्ट सॅटरडे म्हणजे निधीला ऍडमिट केलेलं होतं, त्याच्यानंतर तिला डिस्चार्ज मिळाला फ्रायडेला. डेट मी 1 मिनिट सांगते. हा, म्हणजे 13 तारखेला आम्ही आलेलो. 13 तारखेला इथं आलो आणि त्यानंतर 1 वीक असाच गेला, कारण पाहुणे होते त्यामुळे मला शूट करणं जमत नव्हतं. पूर्ण सामान आम्ही अजून शिफ्ट केलेलं नाही, अर्धवटच सामान शिफ्ट झालेलं आहे. जसं बेड आमचं मोठं आहे, त्यानंतर वॉशिंग मशीन, मोठ्या चेअर, सोफ्याच्या जे हेवी आहे ते राहिलंय तिथे. बाकी सगळं गरजेचं जे खाण्यापिण्याचं ते सगळं आलं ऑलमोस्ट, आणि अंथरून पांघरून तेही आणलं आम्ही. बाकी सगळं राहू दिलेलं आहे. जेव्हा भरतला कंपनीकडनं पॅकर्स अवेलेबल होतील तेव्हा तो सामान येईल, कारण त्यांना ती फॅसिलिटी आहे. लास्ट टाईम आम्ही जेव्हा नाशिकवरून मनमाडला शिफ्ट झालो होतो तेव्हा सगळं पॅकर्सने खूप छान घेऊन गेले होते, पण आता काही प्रॉब्लेममुळे ते लवकर अवेलेबल होत नाही आम्हाला, इंटरनल प्रॉब्लेममुळे. म्हणून आम्ही प्रायव्हेट गाडी केली आणि त्याच्याने सामान घेऊन आलो. आई होत्या, ननदबाई होत्या, म्हणजे सासूबाई आणि ननदबाई होत्या मदतीला. सो असं झालं सगळं. मी सांगायचं विसरली तुम्हाला की आम्ही आमच्या नवीन घरात शिफ्ट झालेलो आहोत. अजून घर सामान लागायचं राहिलं आहे त्यामुळे मी पूर्ण घर असं दाखवणार नाही तुम्हाला. ज्या दिवशी सगळं घर छान लागेल, सगळं सामान घरात लागेल आणि डेकोरेट होईल घर, नक्की तुमच्याबरोबर एक मस्त टूर शेअर करेल. तर आता मी थोड्या वेळाने बोलते तुमच्याशी. गणपती बाप्पा.
संध्याकाळचे 7 वाजलेले आहे. देवाजवळ दिवा लावला आम्ही दोघींनी मिळून, पूजा वगैरे केली, निधीने श्लोक म्हटला, शुभम करोती कल्याण आमचा. तिला बाकीचे पण मला जे आहे आपल्या मनाचे शोक श्लोक रामरक्षा वगैरे हे सुद्धा तिला सांगायचं आहे, ऐकवायचं आहे, जेणेकरून तिला आतापासून सवय होईल या सगळ्यांची. चांगलं असतं म्हणजे आपण घरातूनच मुलांना बालसंस्कार दिले तर ते लवकर त्यांना हे होतात, कारण लहानपणी लवकर मुलं शिकतात असं म्हटलं जातं. सो आम्ही मी तुम्हाला म्हटले की शाळुमाती घ्यायला जाणार होती आज, पण नाही गेली. त्याचं कारण असं की आम्हाला ब्राह्मण अजून मिळाले, म्हणजे ब्राह्मणाकडे आमचं जाणं झालं नाही. तर ब्राह्मणाकडे यासाठी जायचं आहे कारण आम्ही गणपती बसवायचा की नाही हा एक मोठा प्रश्न आहे यावर्षी. कारण मागच्या वर्षी गणपतीमध्ये गणपतीला 7 दिवस होते, त्या दिवशी माझ्या मोठ्या सासूबाई एक्सपायर झालेल्या. तर मग आता गणपती बसवायचा नाही बसवायचा मोठा प्रश्न आहे. बघू, ब्राह्मणांना विचारू, ते हो म्हटले तर बसवायचं आहे, नाही म्हटलं तर बघू. उद्या ते काम करू आम्ही दोघं जाऊन, मी आणि भरत, आणि मग ठरवू, डिसाईड करू. तेव्हाच मग येताना शाळू माती वगैरे घेऊन येईल. तर आता संध्याकाळचा स्वयंपाक खिचडीच करायची आहे. आमचा गॅस गेलेला होता तर गॅस आला, आज सिलेंडर आलं, म्हणजे मस्त छान फोडणीची खिचडी बनवते. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. आय नो खूप छोटा ब्लॉग झालेला आहे, फक्त निधी आणि मीच दिसलेली आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काय नाही, तू चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय बाय.